हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। दुपारची वेळ आहे तर मी आलेली आहे कपडे काढण्यासाठी, कारण कपडे वाळू घातलेले होते, खूप मस्त ऊन पडलेलं होतं आणि आता ऊन गेलेलं आहे आणि थोडं पावसाचं वातावरण वाटत आहे, त्यामुळे तर झोपणार होते मी। तर आधी उठून आले, म्हटलं परत कपडे ओले होऊन जातील, त्यासाठी मी आलेली आहे वरती आणि आता कपडे काढलेले आहे आणि मी जाणार आहे खाली। तर आज जास्त ब्लॉग शूट केलेला नाही आहे, कारण सकाळपासून मी शूटच केलेलं नाही आहे। तर तुम्हाला माहिती आहे माझं स्टँड वगैरे तुटलेलं आहे, त्यामुळं प्रॉपर शूट होत नाही आहे, शूट करण्यात प्रॉब्लेम येतो आहे। तर चला आता जाऊया खाली। गुड मॉर्निंग, सकाळ झालेली आहे आणि आज आरोच्या टिफिनसाठी आहे स्पेशल काहीतरी, म्हणजेच आहे खीरपुरी। तर आरोला खीरपुरी खूप आवडते आणि आज श्रावण सुरू झालेला आहे आजपासून, तर आज श्रावणचा पहिला दिवस आहे, त्यामुळं म्हटलं काहीतरी गोडपासून सुरुवात करूया। तर मी बनवत आहे खीर, तर सगळ्यांसाठी पण बनवत आहे आणि आरोला टिफिनला देण्यासाठीसुद्धा बनवत आहे। तर मी दूध तापवण्यासाठी ठेवलेलं आहे, रात्रीच दूध घेऊन आलेले होते हे, आणि थोडेसे तांदूळ मी भिजू घातलेले आहेत, तांदूळ टाकणार आहे मी। नंतर मी लसूण ठेचून घेतलेलं आहे, एकीकडे मी बटाट्याचं किसलेली बटाटा किसून घेऊन त्याची चटणी बनवणार आहे, कारण तशी ती छान लागते। बटाट्याची चटणी बनवण्यासाठी मी इथे टाकलेलं आहे कढईमध्ये तेल, नंतर जिरे, मोहरी, कढीपत्ता, ठेचलेला लसूण आणि नंतर किसलेला बटाटा टाकून दिलेला आहे। बटाटा हा थोडा जाड किसणीने किसायचा आहे। नंतर यावर टाकलेला आहे हळद, मीठ आणि लाल मिरची पावडर, बस एवढंच टाकणार आहे आणि लास्टला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहे। तर मी बटाटा शिजवण्यासाठी ठेवून दिलेला आहे, आता पाणी वगैरे काही टाकलेलं नाही आहे। दुसरीकडे दुधाला उकळे आलेले आहे, तर त्यातलं मी अर्ध दूध काढून घेतलेलं आहे आणि दुसरं दूध परत मी गॅसवरच ठेवलेलं आहे, त्यामध्ये टाकलेले आहे साखर आणि थोडंसं गरम दूध घेऊन मी त्यामध्ये केसर टाकून बाजूला ठेवलेलं आहे। तर आता मी दूध थोडंसं अजून उकळू देणार आहे, नंतर यामध्ये टाकणार आहे मिक्सरमधून काढलेले तांदूळ। तर तांदूळ हे मिक्सरमधून काढून घेतलेले आहेत आणि नंतर ते यात टाकणार आहे। सोबतच माझ्या पुऱ्या तळणंही चालू आहे, तर पुऱ्या एकदम छोट्या तळलेल्या आहेत मी, कारण आरोच्या टिफिनमध्ये ते बसायला पाहिजे, नाहीतर पुऱ्या ह्या मुडपून वगैरे द्यावं लागतात ना, त्यामुळे मी ना छोट्या छोट्या बनवलेल्या आहेत एकदम। तर खीर तयार झालेली आहे, तर खीर मी ना फ्रीजरमध्ये ठेवली, कारण ती थंडी होत नव्हती आणि खीर जर थंडी झाली नाही तर ती घट्ट होत नाही, त्यामुळे खीर मी आरवलं तेवढी द्यायची डब्यात तेवढी घेऊन फ्रीजरमध्ये ठेवलेली होती। टिफिन तयार झालेला आहे आणि इथं टिफिन पॅक करणं चालू आहे आरवचा। तर दोन्ही टिफिनला मी पुरी दिलेले आहेत आणि एकीकडे चटणी दिलेली आहे आणि एकीकडे खीर दिलेली आहे। नंतर आरव गेलेला आहे आणि आमचा स्वयंपाक स्टार्ट झालेला आहे। तर आम्हाला मी पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत आणि इथे डाळ बनवणं चालू आहे, खीर ऑलरेडी बनलेली आहे आणि चटणीसुद्धा बनलेली आहे, फक्त मला डाळ बनवायची होती आणि पोळ्या बनवायच्या होत्या। तर मी इथे मुगाची डाळ बनवत आहे, तर डाळ टाकून दिलेली आहे मी आता आणि नंतर लगेच मी पोळ्याही लाटून घेणार आहे आणि ह्यासोबतच माझा स्वयंपाकही पूर्ण होऊन जातो। बेबी अजून झोपलेली आहे, तर बेबी जोपर्यंत झोपलेली असते तोपर्यंत मी जेवढे काम आवरणं होईल तेवढं आवरण्याचा प्रयत्न करत असते, कारण बेबी उठल्यावर ती खूप मध्ये मध्ये करत असते, त्यामुळे। तर इथे आता मी पोळ्या बनवण्यासाठी घेतलेले आहे आणि ह्यासोबत आज माझा स्वयंपाक हा पूर्ण झालेला आहे। स्वयंपाक झाल्यानंतर मी फ्रेश होऊन आलेली आहे आणि पूजा स्टार्ट केलेली आहे, कारण आजपासून श्रावण सुरू झालेला आहे। तर सगळ्यात आधी मी जेवढे काही देव आहेत ते पूर्ण धुवून घेणार आहे। तर बेबी यांना कुंकू वगैरे लावत असते, खेळत असते बेबी सारखं। तर हे आता मी पूर्ण धुवून घेतलेलं आहे, तर हा फोटो आहे, हा धुतला जात नाही, तर हा फक्त पुसून घेणार आहे आणि ओला पाणी लावलेलं आहे मी त्याला। नंतर हा चौरंगावरचं पूर्ण कपडा वगैरे काढून चौरंग पुसून नंतर यावर नवीन कपडा टाकणार आहे। आता श्रावण सुरू झालेला आहे, तर आता ह्या महिन्यामध्ये खूप सारे सण आलेले आहेत आणि ज्यावेळेस असे काही सण वगैरे असतं ना, त्यावेळेस घरातलं वातावरण तुम्ही बघा, खूप प्रसन्न वातावरण होतं आणि पूजा वगैरे केली ना तर घरात अजूनच मस्त वाटतं, फ्रेश वाटतं एकदम।
तो श्रावण महिना हा खूप आनंदाचा उत्सव मानला जातो, कारण श्रावण महिन्यात खूप सारे सण येतात। तर या महिन्यामध्ये नारळी पौर्णिमा येते, रक्षाबंधन येते, नागपंचमी येते, अजून गोकुळाष्टमी येते। नंतर हा महिना संपला लगेच 3 दिवसानंतर गणपतीसुद्धा येतात। तर हे पूर्ण इथून श्रावण महिन्यापासून जे पूजा वगैरे असते किंवा जो आपण देवी देवता म्हणतो ना, त्यांचं आगमनाची सुरुवात झाल्यासारखं होतं। तर नंतर नवरात्र येतं, त्यामुळे इथून वातावरण हे प्रसन्न होत जातं एकदम। तर खूप मस्त वाटतं आणि पूर्ण श्रावण महिना हा छान वाटतं एकदम। तर दररोज पूजा वगैरे असते, अजून दर सोमवारी आपण मंदिरात जातो। तर ही माझी छोटीशी पूजा झालेली आहे घरच्या घरी। तर जी रेगुलरची पूजा असते सिंपल, ती केलेली आहे मी। बेबी उठलेली आहे, बेबी कुंकू लावण्यासाठी रडत होती बेबी इथे। शुभ नयना करुणामय गौरी हर श्री वरद विना। हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर सगळ्यात आधी श्रावण सुरू झालेला आहे, तर त्यानिमित्त सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा। आणि इथे आज मी बनवलेलं होतं खीरपुरी, मस्त सकाळी सकाळी खीरपुरी बनवलेली आहे। मुगाची डाळ बनवलेली आहे, पोळ्या बनवलेल्या आहेत आणि थोडीशी किसलेल्या बटाट्याची चटणी बनवलेली आहे। तर एवढं सगळ्यासाठी की 2 टिफिन आरवल्या गेलेले आहे आणि नंतर मग यांच्यासाठी यांना डाळ खायची होती, त्यांच्यासाठी डाळ बनवलेली आहे। तर आरवला आज मस्त टिफिनला खीरपुरी दिलेली आहे, तर खुश होईल तो, कारण त्याला खूप आवडते। त्या सकाळी एवढा प्रॉब्लेम झाला कारण खीर थंडी होत नव्हती, खीर थंडी झाल्याशिवाय घट्ट होत नाही, त्यामुळे टिफिनमधून पडायची पण भीती वाटत होती काय बेबी। हां, तर मी फ्रीजरमध्ये खीर थंड करून घेतली आणि नंतर त्याला दिलेली। हो, तर सकाळी सकाळी ब्लॉग ना एवढा काढणं होत नाही, जेवढा काढणं होतो ना तेवढाच मी तुमच्यासोबत शेअर करते सकाळचा ब्लॉग। तर मी लवकर उठले तरी आरव लवकर उठत नाही, आरव खूप खूप दमाने आवरतो। तर पण फायनली आता तो गेलेला आहे शाळेमध्ये, माझी पूजा झालेली आहे, स्वयंपाक झालेला आहे आणि आता मी नाश्ता करणार आहे, कारण अजून नाश्ता केलेला नाही आहे, कारण मला पूजा ते करायची होती, तर खूप उशीर झाला। तर चला, बेबी उठलेली आहे, बेबीला पण नाश्ता देते, मी पण नाश्ता करते, बेबी लेट उठलेली आहे। अ बाबू चड्डी घालायची, चल मी बेबीला एकदा चड्डी आणती वर चालले ना मी वरती ओल पदवती। तुळशी पूजन पण झालेलं आहे, तर या आहेत पोळ्या आणि ज्या खाली आहेत पुऱ्या, यावरती राहिलेल्या आहेत या। आणि ही आहे बटाट्याची चटणी आहे किसलेल्या, खीर आणि यात आहे डाळ। तर डाळीत ना थोडीशी शेंगदाणे उरले होते, तर मी ते टाकून दिलेले, कारण ते इकडे तिकडे पडत होते, तर मी डाळीत टाकून दिलेले। आणि हा ब्लॉग मी इथे एंड करत आहे, तर परत भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये। ह्या पुढचा ब्लॉग तुम्हाला उद्या येईल, तर बाय।